पारंपरिक पदार्थ दर रविवारी आपण दुपारी 1 वाजता बघतोय आणि आजची रेसिपी आहे हे ठिकसणी रोटी. कोंकणी पदार्थ आहे, तुम्ही बघू शकाल मस्त दिसतात, अतिशय कुरकुरीत बनतात हे रोटी. याला तुकडी असंही म्हटलं होतं. आहा क्या बात है, आणि मी खाऊन दाखवते. आहा हा मस्त, एकतर खूप खुसखुशीत होतात आणि खूप दिवस टिकतात. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. दर रविवारी आपण पारंपरिक रेसिपीज पदार्थ बनवत आहोत, तर आज आपण दिवाळीविशेष कोंकणी पदार्थ बघवत आहोत, तो म्हणजे ठिकसणीचं रोटी किंवा ठिकसणी तुकडी असं याला म्हणतात. ठिकसणीचा अर्थ, मराठी अर्थ असा आहे की तिखट, म्हणजे तिखट शंकरपाळी बेसिकली. पण या अतिशय रुचकर लागतात, चविष्ट लागतात, खमंग आणि कुरकुरीत बनतात. तर सगळ्यात आधी सुरुवातीला 2 कप मैदा मी बाउलमध्ये घेतलेला आहे. यामध्ये आपण घालतो आहे लाल तिखट, आणि अर्थातच मधुराज रेसिपीचं लाल तिखट मी इथे वापरत आहे. अमेझॉनवर अवेलेबल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, जाऊन नक्की चेक करा. सो 1-2 चमचे लाल तिखट, त्यानंतर यामध्ये जाईल हिंग 1/2 चमचा, पांढरे तीळ 1 चमचा, जिरं 1 चमचा, 1/2 चमचा ओवा, चवीपुरतं मीठ. हे सुके जिन्नस छान असे घोळवून घेऊयात, मिक्स करूयात. आणि आता यामध्ये घालतो आहे 1/2 कप गरम तेल. तर जेव्हा केव्हा ना, मी नेहमी सांगत असते, पदार्थ तुम्हाला कुरकुरीत करायचा आहे तेव्हा गरम तेलाचं मोहन घालायचं. जेव्हा पदार्थ तुम्हाला खस्ता करायचा, म्हणजे जसं की समोसा आहे, कचोरी आहे, तर त्यासाठी तेल, तूप, जे काही मोहन म्हणून तुम्ही घालता ते थंड रूम टेम्परेचरचं वापरायचं. आता हे मिक्स करूयात. आता हे तेल छान असं व्यवस्थित कंबाईन झालं की यामध्ये घालूयात थोडं थोडं पाणी, आणि याचा घट्टसर असा गोळा करायचा, खूप सैल गोळा नाही करायचा, हलकासा घट्टसर ठेवायचा. हा गोळा मळून तयार आहे, मस्त दिसतोय. आता 1-10 मिनिटं झाकण ठेवून हे मुरवून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ठिकसणी रोटीचं पीठ इथे मी छान मुरवून घेतलेलं आहे, साधारण 15-20 मिनिटं झालेले आहेत. आता हे पुन्हा असं एकदा मळून घेऊयात. आता याचं ना 3 पोर्शनमध्ये आपण गोळा डिवाइड करूयात. आता हा गोळा एकसारखा करून झाला की याची 1 पोळी लाटून घ्यायची, जितकी शक्य असेल तितकी पातळ लाटून घ्यायची. तर हे छान असं लाटून झालं, जितकं शक्य असेल तितकं पातळ, की याचे ना डायमंड शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे छान असं कट करून झालं, तुम्ही बघू शकाल मस्त असा शेप आलेला आहे. तर हे काढून एका डिशमध्ये ठेवायचं, आणि मी सगळ्या इथे ना या रोटी लाटून घेते. तेल गरम केलेलं आहे, आता हे ठिकसणी रोटी यामध्ये घालूयात आणि छान तळून घ्यायचे. अगदी हाय हीटवर तळायची नाही, लो टू मीडियम हीटवर तळायची, म्हणजे ते छान खमंग तळल्या जातात. एक बाजू, खालची बाजू छान तळून झाली की हे उलटं व्हायची रोटी, आणि वरची बाजू पण छान अशी तळून घ्यायची. खूप मस्त असा सुवास येतो या ठिकसणी रोटीचा, आणि हे दोनही बाजूने छान असे खमंग तळून झाल्या की यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि काढूयात टिश्यू पेपरवर. याच पद्धतीने या सगळ्या ठिकसणी रोटी मी तळून घेणार आहेत. या थंड झाल्या की हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. 1-1.5 महिना मस्त खमंग खुसखुशीत राहतात, टिकतात. चहाबरोबर लहान मुलांना डब्यामध्ये काहीतरी देण्यासाठी तुम्ही ऑप्शन बघत असाल,
परफेक्ट ऑप्शन आहे हा। तर आय होप की तुम्हाला ही जी माझी पारंपरिक पदार्थांची सिरीज आहे ती आवडत आहे। दर रविवारी आपण हे पारंपरिक पदार्थ घेऊन येत आहोत दुपारी 1 वाजता। मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत। तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा। मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव।